हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 10वीचा विषय अल्जेब्रा यामधील जे पहिलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल यामधील प्रॅक्टिस सेट 1.4 मधील आपण पहिलं उदाहरण आणि दुसरे उदाहरण समजून घेतलं. आज आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4 हे आपल्याला समजून घ्यायची आहे. तर आपण हे उदाहरण समजून घेऊ. पहा, तिसरे एक्झाम्पल असं दिलेलं आहे 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 is equal to 85. हे दिलेलं आहे आपल्याला पहिलं इक्वेशन. आणि दुसरे इक्वेशन आहे 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 is equal to 89. तर सुरुवातीला आपण हे दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 is equal to 85, हे इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट 27 upon y plus 3 is equal to 89, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, तर काय करायचं आहे आपल्याला यामध्ये? आपल्याला एक विशिष्ट प्रकारची व्हॅल्यू काय करायची आहे, रिप्लेस करायची आहे. सपोज आपण इथं लिहू शकतो रिप्लेसिंग व्हॅल्यू 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n we get. आता आपल्याला काय करायचे आहे माहिती आहे का? या दोनही इक्वेशन मध्ये 1 upon x minus 2 घ्यावं लागेल आणि इथं y plus 3. आता ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? एक नवीन दोन इक्वेशन मिळवायचे आहेत, ते कोणती? लिनियर इक्वेशन. तर ठीक आहे, मग करू. आता आपल्याला दोन नवीन इक्वेशन मिळतील, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. तर इक्वेशन नंबर 3 कसं तयार होईल? तर पहा, 27 1 upon x minus 2 ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे m म्हणून, इथे येईल m म्हणजे 27m plus 31n is equal to 85, हे होईल इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, नेक्स्ट चौथे इक्वेशन कसं तयार होईल? 31m plus 27n is equal to 89, इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, मग काय करायचं आहे आता आपल्याला? आता एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवायची, आता m चा कोएफिशियंट आणि n चा कोएफिशियंट या दोन्हीही इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट आणि n चा कोएफिशियंट यांची काय झालेली आहे? एक्सचेंज झालेली आहे, अदला बदल झालेली आहे. म्हणून असे इक्वेशन सॉल्व करत असताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे? एक वेळा या इक्वेशनची ऍडिशन करायची आहे आणि एक वेळा त्याच इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची आहे. म्हणजेच आपल्याला m आणि n या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. मग आता आपण काय करायचं आहे? आपल्याला एकदा ऍडिंग करून घेऊ. नाउ ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 वी गेट. आता एकदा आपल्याला ऍडिशन केल्यानंतर यापासून आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल, ते म्हणजे असं, पहा, डायरेक्ट करून घेऊ आपण ऍडिशन. 27m plus 31n is equal to 85. 31m plus 27n is equal to 89, यांची ऍडिंग केल्यानंतर पहा, 37m plus 31m is equal to 58m plus 58n is equal to, आता यांची ऍडिशन किती येईल? 174. आता आपल्याला एक करायचं आहे,
यमचा कोएफिशिएंट 58 आहे, यांचा कोएफिशिएंट 58 आहे आणि हे 174 आहे, म्हणजे या 174 ला 58 ने डिवाइड होऊ शकतो हा, म्हणून आपण करू डिवाइडिंग अबव इक्वेशन बाय 58, therefore 58 ना जर सपोज आपण डिवाइड केलं तर आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल, ते म्हणजे m प्लस n इज इक्वल टू 58 3 चा म्हणजे 3, इक्वेशन नंबर 5। आता आपल्याला यावरून इक्वेशन नंबर 5 मिळालं, परत काय करायचं आपल्याला, एकदा काय करायचे आहे सबट्रॅक्टिंग, इथे लिहू आपण नाउ सबट्रॅक्टिंग। आता इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे जेणेकरून आपली व्हॅल्यू कशी येईल प्लस मध्ये, ठीक आहे। फॉर्म सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4, घेऊन घेऊ हे इक्वेशन 31m प्लस 27n इज इक्वल टू 89, हे आहे इक्वेशन 4। नेक्स्ट 27m प्लस 31n इज इक्वल टू 85, हे आहे इक्वेशन 3। आता एखादं इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करत असलो तर आपल्याला जे काही इक्वेशन सबट्रॅक्ट करत असतो आपण त्यामधील सर्व टर्म चेंज होतात, म्हणजेच त्यांचे साइन चेंज होतात, प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल, ठीक आहे। आता इथं तिन्ही साइन कसे आहेत, प्लसचे आहेत, म्हणून तिन्ही साइन चेंज होऊन ते काय होतील मायनस होतील। आता 31m मायनस 27m इज इक्वल टू 4m, 27 मायनस 31m, आता 27n मधून 31n आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे। आता प्लस मायनस मायनस होत असतात आणि आंसर मध्ये जे ग्रेटर नंबरचं साइन असते ते ग्रेटर नंबरचं साइन दिलं जाते, म्हणून इथे येईल मायनस 4n इज इक्वल टू 89 मायनस 85 इज इक्वल टू 4। आता या वरील इक्वेशन, हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं याला सुद्धा आपल्याला कितीने डिवाइड करायचं आहे, 4 ने डिवाइड करायचं आहे, लिहू शकतो आपण इथं डिवाइडिंग अबव इक्वेशन बाय 4, 4 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला एक नवीन 6 नंबरचं इक्वेशन मिळेल, ते म्हणजे असं m मायनस n इज इक्वल टू 1, इक्वेशन नंबर 6। आता इक्वेशन नंबर 5 आहे आपलं m प्लस n इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन नंबर 6 आहे m मायनस n इज इक्वल टू 1, इक्वेशन नंबर 6, ठीक आहे। आता करायचं काय, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 ची परत एकदा ऍडिशन करायची आहे। नाउ ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6 वी गेट, आता यांची ऍडिशन करून घेऊ, m प्लस n इज इक्वल टू 3, इक्वेशन नंबर आहे 5 आणि नंतर आहे m मायनस n इज इक्वल टू 1, इक्वेशन नंबर 6। आता यांची ऍडिशन करतो म्हटल्यानंतर प्लस n आणि मायनस n कॅन्सल होते, m प्लस n ट्वाइस m इज इक्वल टू 3 प्लस 1 4, देअरफोर m इज इक्वल टू हा 2 इकडे मल्टिप्लाइड बाय इकडे डिवाइड बाय येईल, देअरफोर 4 अपॉन m इज इक्वल टू 4 अपॉन 2, देअरफोर m इज इक्वल टू 2। आता इथं आपल्याला m या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, आता या m व्हॅल्यू वरूनच आपल्याला n या व्हेरिएबलची व्हॅल्यू सुद्धा काढता येते, म्हणून इथं काय करायचं, नाउ m इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन 6 5 मध्ये पुट करा, इन इक्वेशन 5
आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल, m ची व्हॅल्यू आहे 2 प्लस n इज इक्वल टू 3, देअरफोर n इज इक्वल टू 2, इकडे प्लस आहे इकडे मायनस होईल, 3 मायनस 2, देअरफोर n इज इक्वल टू 1. इथं आपण ज्या काही या इक्वेशन मध्ये रिप्लेस व्हॅल्यू केल्या होत्या, 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m आणि 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n, त्या व्हॅल्यू ज्या आहेत m आणि n ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळाले. तर आता आपल्याला x आणि y या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढणं आवश्यक आहे. म्हणून एक काम करायचं ते म्हणजे असं की ह्याच्या व्हॅल्यू आपण सपोज म्हणून घेतलेल्या होत्या त्या व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायच्या. नाउ रिसबस्टिट्यूट द ओरिजिनल व्हॅल्यू 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m, 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n. देअरफोर आता या व्हॅल्यू आपण पुट करू पहा, 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती काढली आपण 2, आणि परत इकडे 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काढली आपण 1. ठीक आहे, आता लक्ष द्या इकडे हा इकडे डिवाइड बाय इकडे मल्टीप्लाइड बाय जाईल, मग देअरफोर 1 इज इक्वल टू 2 इंटू एक्स ट्वाइस एक्स, 2 इंटू मायनस 2 मायनस 4. ठीक आहे, आता मायनस 4 इकडे मायनस आहे इकडे प्लस आहे, मग देअरफोर 1 प्लस 4 इज इक्वल टू ट्वाइस एक्स, देअरफोर 5 इज इक्वल टू ट्वाइस एक्स, टू इकडे मल्टीप्लाइड बाय इकडे काय डिवाइड बाय, देअरफोर एक्स इज इक्वल टू 5 अपॉन 2, म्हणजेच याला आपण 2.5 असं सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारे आपल्याला या इक्वेशन मधील एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती मिळते, 5 अपॉन 2. नेक्स्ट 1 इज इक्वल टू y प्लस 3 के डिवाइड बाय इकडे मल्टीप्लाइड बाय जाईल, म्हणून y 1 चा y प्लस 3 1 चा 3. ठीक आहे, हा 3 इकडे प्लस आहे इकडे काय होईल मायनस होईल, देअरफोर y इज इक्वल टू 1 मायनस 3, देअरफोर y इज इक्वल टू 1 मायनस 3 म्हणजे मायनस 2. ठीक आहे, इथं मग आपल्याला जे काही एक्झाम्पल नंबर 3 आहे यामध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला अनुक्रमे 5 अपॉन 2 ऑब्लिक किंवा मग 2.5 आणि y ची व्हॅल्यू मायनस 2 असे मिळते. म्हणून शेवटी हे एक्झाम्पल लिहिणं झाल्यावर आपल्याला एक सेंटेन्स लिहायचं आहे, ते म्हणजे सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x, y इज इक्वल टू 5 अपॉन 2 मायनस 2. अशा पद्धतीने आपल्याला हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर सपोज एक्झाम्पल मध्ये जे काही व्हेरिएबल्स असतील त्या व्हेरिएबलची जे कोएफिशियंट असतात त्यांची जर सपोज एक्सचेंज झालेली असेल, अदला बदल झालेली असेल, तर अशा वेळेस त्या दोन इक्वेशन मध्ये एकदा ऍडिशन करायची, ऍडिंग करायची आणि एकदा सबट्रॅक्टिंग करायची, जेणेकरून आपल्याला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण सहज सोप्या पद्धतीने काढू शकतो. यानंतर आपण फोर्थ नंबरचं एक्झाम्पल घेणार आहोत. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 अपॉन थाईस एक्स प्लस वाय प्लस 1 अपॉन थाईस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 अपॉन 4 इक्वेशन नंबर 1, आणि सेकंड इक्वेशन आहे 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट थाईस एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट थाईस एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 8, हे आहे इक्वेशन नंबर 2. आता करायचं एक आहे की आपल्याला ज्या व्हॅल्यू असतात त्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आहे. सपोज
किंवा इथं आपण असं लिहू शकतो रिप्लेसिंग व्हॅल्यू वन अपॉन थ्राइस एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए एंड वन अपॉन थ्राइस एक्स मायनस वाय इज इक्वल टू बी इन इक्वेशन वन एंड इक्वेशन टू. ठीक आहे, म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये वन अपॉन थ्राइस एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए आणि वन अपॉन थ्राइस एक्स मायनस वाय इज इक्वल टू बी ह्या व्हॅल्यू आपण काय करू पुट करू, म्हणजेच आपल्याला दोन नवीन इक्वेशन मिळतील. ते पहिलं इक्वेशन म्हणजे असं येईल ए प्लस बी इज इक्वल टू थ्री अपॉन फोर. ठीक आहे, इक्वेशन नंबर थ्री. नेक्स्ट दुसरं येईल ए अपॉन टू, हा टू आहे याचीच व्हॅल्यू आपण काय घेतली ए घेतली, हा डिनोमिनेटर मध्ये आहे म्हणून याचा अर्थ काय अपॉन टू प्लस सॉरी मायनस वन अपॉन म्हणजेच बी अपॉन टू इज इक्वल टू मायनस वन अपॉन एट, इक्वेशन नंबर फोर. ठीक आहे, आता करायचं एक आहे, आता याचा डिनोमिनेटर हाय की डिवाइड बाय एक काय येईल मल्टीप्लाइड बाय, म्हणून देअर फोर फोर ए प्लस फोर बी इज इक्वल टू थ्री. ठीक आहे, इक्वेशन नंबर, याला रिझन असं इक्वेशन नंबर फाईव्ह म्हणू आणि याला रिझन आपण देऊ मल्टीप्लाइंग मल्टीप्लाइंग बाय फोर. ठीक आहे, नेक्स्ट परत मग याला एट जो आहे याचा डिनोमिनेटर एट आहे म्हणून एट ने याला मल्टीप्लाइड बाय करू, म्हणून इथं आपल्याला असं लिहिता येते फोर ए मायनस फोर बी इज इक्वल टू मायनस वन, इक्वेशन नंबर सिक्स. आणि याला सुद्धा रिझन देऊ आपण मल्टीप्लाइंग बाय एट. ठीक आहे, आता इक्वेशन नंबर फाइव आणि इक्वेशन नंबर सिक्स ची काय करू आपण एडिशन करू, देअर फोर एडिंग नाउ एडिंग इक्वेशन फाइव एंड इक्वेशन सिक्स. आता इक्वेशन फाइव आणि इक्वेशन सिक्स ची जर आपण एडिंग केली तर आपल्याला ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते. पहा फोर ए प्लस फोर बी इज इक्वल टू थ्री, इक्वेशन नंबर आहे फाइव. फोर ए मायनस फोर बी इज इक्वल टू मायनस वन, इक्वेशन नंबर आहे सिक्स. आता यांची ऍडिशन केल्यानंतर प्लस फोर बी आणि मायनस फोर बी कॅन्सल होईल. फोर प्लस फोर एट ए इज इक्वल टू थ्री मायनस वन म्हणजे टू, देअर फोर ए इज इक्वल टू टू अपॉन हा एट इकडे मल्टीप्लाइड बाय इकडे डिवाइड बाय येतो. देअर फोर याचा रिड्यूस फॉर्म जर आपण केला तर ए इज इक्वल टू वन अपॉन फोर, टू वन चा टू आणि टू फोर चा एट. ठीक आहे, म्हणजेच ए ची व्हॅल्यू आपल्याला वन अपॉन फोर एवढी मिळेल. सेम याच पद्धतीनं आपण ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर फाइव मध्ये जर पुट केली तर आपल्याला बी या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळू शकते. म्हणून आपण करू ए इज इक्वल टू वन अपॉन फोर पुट इन इक्वेशन फाइव वी गेट काय येईल, फोर इंटू वन अपॉन फोर प्लस फोर बी इज इक्वल टू थ्री. आता फोर फोर काय होईल कॅन्सल, हा डिनोमिनेटर मध्ये आहे आणि हा न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजेच फोर फोर काय होतील कॅन्सल. वन प्लस फोर बी इज इक्वल टू थ्री, हा वन इकडे प्लस आहे इकडे मायनस होईल, देअर फोर फोर बी इज इक्वल टू थ्री मायनस वन, देअर फोर बी इज इक्वल टू थ्री मायनस वन म्हणजे टू आणि हा फोर इकडे मल्टीप्लाइड बाय इकडे डिवाइड बाय येईल, देअर फोर बी इज इक्वल टू टू वन चा टू आणि टू टू चा फोर म्हणजेच बी ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला वन अपॉन टू. ठीक आहे,
मग आता ए ची वैल्यू 1/4 आणि बी ची वैल्यू आपल्याला मिळाली 1/2. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला परत काय करायचे आहेत, रिसबस्टिट्यूट करायचे आहेत. ओरिजिनल व्हॅल्यू जे आहे त्या रिसबस्टिट्यूट करायचे आहे, ठीक आहे. म्हणून इथं लिहू शकतो आपण रिसबस्टिट्यूट वन अपॉन थ्राइस एक्स प्लस वाय बाय ए एंड वन अपॉन थ्राइस एक्स माइनस वाय बाय बी, ठीक आहे. म्हणजे रिसबस्टिट्यूट म्हणजे ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या, रिपुट करायच्या आहेत. देअरफोर मग आता येईल कसं, तर पहा 1/3x + y इज इक्वल टू ए, ए ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1/4 आणि सेकंड येईल 1/3x - y इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1/2. ही बी ची व्हॅल्यू 1/2 आणि ए ची व्हॅल्यू 1/4, ठीक आहे. जर आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळते, ते म्हणजे असं थाईस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 4 1 4, इक्वेशन नंबर 7, ठीक आहे. नेक्स्ट इकडे इकडे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे, थाईस एक्स माइनस वाय इज इक्वल टू 2 1 4, इक्वेशन नंबर 8. आता करायचं एक आहे इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8 यांची परत एकदा ऍडिशन करायची आहे. तर नाउ ऍडिंग इक्वेशन 7 अँड इक्वेशन 8 वी गेट, तर पहा थाईस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, इक्वेशन आहे 7. थाईस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2, इक्वेशन आहे 8, ठीक आहे. यांची एडिंग करून घेऊ, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होतील, थ्राईस एक्स प्लस थ्राईस एक्स इज इक्वल टू 6x इज इक्वल टू 4 + 2 इज इक्वल टू 6. देअरफोर एक्स इज इक्वल टू 6 इकडे मल्टिप्लाइड बाय इकडे डिवाइड बाय 6/6, देअरफोर एक्स इज इक्वल टू 6 1 6, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एक्स ए व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळते. आता सेम काय करायचं आहे, एक्स इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 7 मध्ये किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये जर 8 मध्ये जर आपण पुट केली तर आपल्याला वाय या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. म्हणून आपण असं लिहू शकतो की एक्स इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 7 वी गेट, मग पहा आपण एक्स इंटू थाईस एक्स आहेत, आपण एक्स ची व्हॅल्यू काढली, एक्स ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1, म्हणून 3 × 1 इज इक्वल सॉरी प्लस वाय इज इक्वल टू 4. 3 × 1 3 + y इज इक्वल टू 4. 3 इकडे प्लस आहे इकडे मायनस होईल, देअरफोर y इज इक्वल टू 4 - 3, देअरफोर y इज इक्वल टू 4 - 3 इज इक्वल टू 1. म्हणजेच इथं आपल्याला या जे काही इक्वेशन आहे, सायमल्टेनियस इक्वेशन आहे, या इक्वेशन मधील x आणि y या दोन व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. x ची व्हॅल्यू येते 1 आणि y ची व्हॅल्यू सुद्धा 1 येते. म्हणून शेवटी आपल्याला एक्झाम्पल झाल्यानंतर लिहायचं आहे सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x, y इज इक्वल टू 1, 1. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. अशाच पद्धतीने आपलं प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 समजून घेणार आहोत. आता या प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये काही वर्क प्रॉब्लेम दिलेले आहेत,
आता ते वर्क प्रॉब्लम जे आहे ते वर्क प्रॉब्लम आपल्याला समजून घ्यायची आहे. ठीक आहे, तर मग हे एग्जांपल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.